मुश्रीफ साहब तुम्ही काल माझ्यावर टीका केली, टीकेला कधी कोणाच्या बापाला घाबरलो? तर तुम्ही जे बोललात ना की जितेंद्र आव्हाडांनी पाय पकडले, हा सांगणारा कोण मूर्ख तुम्हाला? कारण काही 100% जयंत पाटील नाही, तुम्ही उगाच जयंत पाटलांचं नाव घेताय. मग जयंत पाटलांचं नाव घेतलं घेत असाल तर जयंत पाटलांनी तुम्हाला एका प्रकरणात मदत केली. त्या प्रकरणात मदत करणारा कोणाचा माणूस होता हे जरा जयंत पाटलांना विचारून घ्या. आणि ती मदत किती मोठी होती याची कल्पना तुम्हाला. तिथे काय झालं, तिथे आपले नेते बसलेले होते, मी कोणाचंही नाव घेऊ इच्छित नाही, आणि तिथे आपण एकत्र यायला पाहिजे अशी चर्चा झाली. मी तर म्हणलं मी काही येऊ शकत नाही, तर ते म्हणाले चल ना. मी म्हटलं नाही मी येऊ नाही शकत, कारण का मी विचारधारा सोडणार नाही, आणि तसंच असेल तर मला MLC करा हे मी बोललो. पण तिथे कुठला गुन्हा पाय पडणं, तुम्ही कुराणवर हात ठेवून सांगावं हे घडलं होतं काय? कशाला खोटारडेपणा करता? आयुष्यभर खोटारडेपणच करत आले, पेशंटच्या नावावर करोडो रुपये कमवले. साहेब माझं तोंड नका उघडायला लावू, मी फार कमी लोकांशी बोलतो, फार लोकांमध्ये कमी मिसळतो, मी जास्त कोणावरही टीका करत नाही. तेव्हा मी तुमचे हात जोडून विनंती करू, तुम्हाला माझ्यावरती टीका कराल तेवढेच अजून विषारी टीका मी तुमच्यावर, कारण का माझी चूक असताना मी कोणाच्या बापाचं ऐकत नाही. आणि पाया फक्त मी 3 जणांचा पडतो, माझ्या आई वडिलांच्या आणि शरद पवारांच्या, आणि ज्याच्याबरोबर आहे त्याच्याबरोबर मरणापर्यंत राहणारा मी माणूस आहे. हे असा अर्धवट पळून जाणार माणूस नाही मी तुमच्यासारखा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.